नमस्कार स्वाद गावरान चवीचा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पुरणपोळीची रेसिपी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती आज आपण कटाची आमटी म्हणजेच पुरणपोळीची आमटी पाहून घेणार आहोत तर चला आजची व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी चण्याची डाळ जी आहे ना तर ती अर्धा तास भिजवून छान अशी कुकरला लावून तीन ते चार शिट्या करून घेतल्या आता या कुकरच्या डाळीमध्ये बघा पाणी थोडंसंच आहे तर यामध्ये मी काय करणार आहे थोडं गरम पाणी घालून छान असं येळवणी काढणार आहे डाळ भिजवली ना तर मस्त अशी मऊ शिजली जाते यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता हे पाणी आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचंय म्हणजे डाळ वेगळी आणि डाळीचं पाणी वेगळं असं करून घ्यायचं डाळीचं जे पाणी निघतं ना त्याला येळवणी म्हणतात आता डाळ भिजवल्यामुळे तुम्हाला दिसतच असेल की डाळीचं पाणी मस्तपैकी दाटसर निघालेलं आहे आता डाळ निथळतीये तोपर्यंत आपण इथे जी कटाची आमटी आहे त्याचा मसाला बनवून घेणार आहोत तर एका लोखंडी तव्यावरती मध्यम आकाराचा जो कांदा आहे तो आपल्याला अशा प्रकारे उभा चिरून घालायचा आहे कांदा खोबरं किंवा चपाती भाकरी कधीही डायरेक्ट गॅसवर न भाजता तव्यावर भाजून घ्यायची आहे तर कांदा बऱ्यापैकी लालसर भाजत आलेला आहे तोपर्यंत तर मी इथे सुकं खोबरं अशा प्रकारे चिरून घेत आहे तर आता बऱ्याच ठिकाणी आणि वेगवेगळ्या वे प्रांतामध्ये जी पुरणपोळी बनवली जाते ना त्यासोबत गुळवणी किंवा मग दूध किंवा मग नारळाचं दूध याबरोबर किंवा खीर याबरोबर सर्व केली जाते तर आमच्याकडे म्हणजे बीड साईडला ना गुळवणीबरोबर पुरणपोळीची आमटी दिली जाते गुळवणी दूध वगैरे तर आता इथे मी गुळवणी देखील बनवत ठेवलेलं आहे कांदा आणि खोबरं भाजते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे आणि कांदा खोबरं हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे थोडंसं आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला हा मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे आता हा जो मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला देखील घालून घेणार आहे दालचिनीचा लहानसा तुकडा त्याबरोबर एक तेजपत्त्याचं पान घालून घेतलेलं आहे दोन ते तीन लवंगा दोन ते तीन काळी मिरी सोबतच चक्रीफुलाचं एक तुकडा घालून घेतलेला आहे लहानसा दगडफूल घालून घेतलेला आहे थोडेसे धणे घालून घेतलेले आहेत आणि एक लहान वेलची घालून घेतलेली आहे आता हा सर्व मसाला मी व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे आता हा मसाला भाजू शकता किंवा कच्चा देखील घातला तरी देखील चालेल मसाला गरमच आहे त्यामुळे हा गरम मसाला मी त्यामध्ये त्या असाच घालून घेतलेला आहे याचं मी आता वाटण बनवून घेणार आहे गुळवणी तयार आहे हे मी काढून घेते आणि आता यावर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे आता स्टीलचं भांड आहे तर पटकन तापतो आता यामध्ये मी जवळपास दोन ते अडीच चमचे तेल घालून घेणार आहे तर आता इथे ज्यांना कटाची आमटी म्हणजे भरपूर अशी तर्रीदार पाहिजे असेल ना तर त्यांनी तेलाचं प्रमाण नक्कीच वाढवावं आता इथे मी फक्त दोन ते अडीच चमचे तेल आहे जर हवी असेल तर थोडस तेल तुम्ही वाढवू शकता तेल छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण मस्त ताजा असा कडीपत्ता घालून घेतलेला आहे कढीपत्ता छान असा तेलामध्ये झाला की यामध्ये आता मी घरगुती तिखट घालून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचंय लाल तिखट जे आपण घातलं होतं ते छान परतून घ्यायचं आणि मगच यामध्ये वाटण घालायचं म्हणजे तर्री छान अशी लालसर येते आता माझं सासर कोल्हापूर आणि माहेर बीड तर कोल्हापूर साइडला ही आमटी बनवत असताना तेलामध्ये भरपूर असा कडीपत्ता थोडीशी मोहरी आणि ठेचून घेतलेलं लसूण आणि सुकं खोबरं ठेचून घेतलेलं तेलामध्ये घालतात आणि त्याची फोडणी दिली जाते आणि मग लाल घरगुती तिखट घालून मग मसाला फ्राय केला जातो आणि आमच्या बीडकडच्या साईडला म्हणजे माहेरच्या पद्धतीने कडीपत्ता घातला जातो आणि तयार केलेलं वाटण आणि ही जी येळवणी आहे ती घालून तिखट वगैरे घालून मसाला फ्राय करून घालून आमटी केली जाते तर ह्या दोन वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत आणि दोन वेगवेगळ्या वेग पद्धतीने कटाची आमटी बनवली जाते तर मी आज काय केलं ना तर दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या मिक्स करून माझ्या पद्धतीने ही आमटी बनवलेली आहे तर मसाला व्यवस्थित आता फ्राय होत आलेला मसाल आहे मसाल्याने तेल सोडणं गरजेचं आहे चार ते पाच मिनटामध्येच मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि तयार केलेली ही जी आपण काढून घेतलेली येळवणी होती ती सगळीच मी यामध्ये घालून घेतलेली आहे मी पुन्हा एकदा सांगते की तर्री जर जा तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता इथे आम्ही तेल थोडंसं कमी खातो त्यामुळे इथे तर्री थोडीशी कमी प्रमाणामध्ये दिसेल आता यामध्ये मी मसाल्याचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता ही जी पुरणपोळीची कटाची जी आमटी आहे ती छान अशी मध्यम आणि लो अस आचेवरती आपल्याला उकळवून घ्यायचे सुरुवातीला मध्यम आच ठेवली आणि स्लो आचेवरती मी आता ही आमटी उकळवून घेतलेली आहे ते छान असा कट देखील आलेला दिसत होता पुन्हा एकदम मिक्स करून घेते आणि आता दुसऱ्या कढई मध्ये मी काय करते पुरणपोळीची आमटी तयार झाली तिला दुसऱ्या गॅसवर मी ठेवून दिलेला आहे आणि आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता मी गरमागरम भजी बनवून घेणार आहे तर पुरणपोळीची थाळी म्हटलं की सर्वच प्रकार असेल तर छान वाटतं तर एका चॉपरमध्ये मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये भरपूर अशा कोथिंबीरच्या काड्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत छान असं बारीक चिरून घ्यायचं चॉपरमध्ये आणि यामध्येच आता मी चार ते पाच चमचे बेसनपीठ थोडंसं हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून पाणी घालून पुन्हा एकदा एक ता हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे तर आता हे तयार झालेलं आहे आपलं भजीचं मिश्रण तर याचीच भजी खूप छान लागतात आता इथे मी कोथिंबीरच्या काड्या घालून घेतल्या होत्या कोथिंबीर असेल ना तर भरपूर अशी कोथिंबीर देखील घालू शकता पण काड्यांमध्ये रस जास्त असतो म्हणून मी कोथिंबीरच्या काड्या यामध्ये घातल्या आता तेल गरम झालं यामध्ये मी कुरडई आणि पापड तळून घेते आधी आणि पापड तळून झाल्यानंतरच आता यामध्ये आपण पटापट पड़ ही भजी घालून घेणार आहोत तर आता जास्त काही मी भजी केलेली नाही आहे थोडीशीच भजी केलेली आहेत आणि आता मस्त वेगळी सोनेरी रंगावरती ही भजी तळून घ्यायची आता ही तळत आहेत तोपर्यंत इथे ह्या पुरणपोळीच्या आमटीमध्ये मी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली बघा कटदेखील तुम्हाला दिसत असेल तर आता ही पुरणपोळीची आमटी तयार झालेली आहे आणि तोपर्यंत ही भजी देखील आता मी पटकन तयार करून घेते मस्त सोनेरी लालसर रंगावरती तळून घ्यायची कांदा आणि हिरवी भी मिरची आणि हे जे कोथिंबीरच्या काड्या कोथिंबीर वगैरे घातल्यामुळे भजी खूप खमंग लागतात तर ताट आपण सर्व करणार आहोत पुरणपोळी ठेवून घेतलेली आहे भजी गरमागरम भात ठेवून घेतलेला आहे गुळवणी दूध सोबतच त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत पापड लोणचं तर आजची ही पुरणपोळीची थाळी होती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीचाही तोपर्यंत ब बाय